अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त जामनेर शहरातील क्षत्रिय माळी समाजाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले। जामनेर शहरातील माळी गल्ली येथील माळी समाज मंगल कार्यालयात पार पडलेल्या या रक्तदान शिबिराला बहुतांशी रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले। क्रांतिसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा आज स्मृतिदिन, यांचा आज हा जो स्मृतिदिन आहे तो क्षत्रिय माळी समाज जामनेर यांच्या अंतर्गत महात्मा फुले मंच यांच्यातर्फे शहरातील सर्व जे मंडळे आहेत त्या मंडळांच्या वतीने आज हा आगळा वेगळा कार्यक्रम या निमित्तानं येथे होत आहे। तर कार्यक्रम घेत असताना महात्मा फुले यांचं जे कार्य आहे यांना खरी आदरांजली म्हणून आजचा हा कार्यक्रम रक्तदानाचा येथे आयोजित केलेला आहे। तर या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत शहरातील जे संपूर्ण जे मंडळ आहे त्या मंडळाचे कार्यकर्ते येथे उपस्थित आहेत। तर खऱ्या अर्थाने रक्तदानाचा कार्यक्रम घेऊन खऱ्या अर्थाने हा आदरांजली येथे वाहिली जात आहे। तरी संपूर्ण समाजाच्या वतीने आलेल्या संपूर्ण रक्तदात्यांचं समाजाच्या वतीने येथे आभार व्यक्त करतो आणि इथे दोन शब्द थांबवतो। अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या आणि 18 विश्व दारिद्र्य उराशी असणाऱ्या अशा हरिजन गिरिजन नडलेल्या अडलेल्या आणि वर्णव्यवस्थेच्या चौकटीमध्ये पिळलेल्या अशा सर्व दीनदलित बांधवांचा ज्या महापुरुषाने उद्धार केला ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन। आणि त्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासत भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन महात्मा फुले मंच माळीगल्ली यांच्या वतीने या ठिकाणी सावता महाराज मंदिर या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। आणि या प्रसंगी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होऊन त्यांचा स्वागत आणि सत्काराचा कार्यक्रम आत्ताच पार पडलेला आहे। या रक्तदान शिबिराच्या निमित्ताने मी सर्व रक्तदात्यांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की आपण भरभरून असं रक्तदान या ठिकाणी करा। कारण आपण दिलेलं रक्तदान हे सिव्हिल हॉस्पिटल या मान्यताप्राप्त अशा या हॉस्पिटलला रक्तपेढीद्वारे ते संकलित केलं जाणार आहे। आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे की तुम्ही दिलेलं जे रक्तदान आहे जे गरजू व्यक्ती असतात त्यांना हे रक्तदान कार्ड नसलं तरीसुद्धा आपल्याला ते विनामूल्य त्या ठिकाणी आपल्याला सिव्हिल हॉस्पिटलला मिळू शकतं। हा या सिव्हिल हॉस्पिटलला रक्तदान केल्याचा एक वैशिष्ट्य आहे। तर सर्व रक्तदात्यांना या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपल्या या माध्यमातून विनंती करेल, आवाहन करेल की जास्तीत जास्त रुग्णांनी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान करून रुग्णांचे प्राण या ठिकाणी आपण वाचवूया। आणि खऱ्या अर्थाने एक आपल्या आपण दिलेल्या रक्तदानामुळे जर एक ही रुग्णाचे जर प्राण वाचले तर खऱ्या अर्थाने आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आज आपण आदरांजली वाहिली हेच आपल्या या ठिकाणी सार्थ ठरेल। आणि या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।